काहींना असल्याचे खुपते, काहींना नसल्याचे खुपते, कोणाला उरले तर खुपते, कोणाला पुरले तर खुपते, काहींना पिळले तर खुपते, काहींना गिळले तर खुपते, कुणाची जळले तर खुपते, कुणाची कळले तर खुपते, काहींना गाणेही खुपते, खिशातील नाणेही खुपते, कधी हे दिसले तर खुपते, कधी ते फसले तर खुपते, मनी सलते सेन लपते, जरा खुपते तिथे गुप्ते, तिथे गुप्ते, तीन प्रस्तुत गुप्ते तिथे गुप्ते मध्ये स्वतः म्हणजे मी म्हणजे अवधूत गुप्ते तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करतो. नाही एकदम काय झालं तुम्हाला असं वाटलं असेल या अवधूत गुप्तेला. आतापर्यंत घराघरातनं उदाहरणं दिली जायची ती म्हणजे ऋतिक रोशन त्याच्या बायकोची कशी काळजी घेतो, बच्चन कुटुंबियांचं एकमेकांवरचं प्रेम बघा. पण हे आता बदललंय, नातेसंबंधांबद्दल आदर्श उदाहरण आता एकच झालंय ते म्हणजे उंच माझा झोका. आता घराघरातनं उदाहरण दिलं जातं ते महादेवराव आणि रमाबाई यांच्या प्रेमाचं आणि त्याच्या नात्याचं. आजवर आपण रिअल लाईफ मधल्या लोकांचं खुपणं ऐकलं, आज पहिल्यांदाच भेटूया रिअल लाईफ मधल्या हिरो हिरोईनना म्हणजेच स्वतःना आणि त्यांच्या सौभाग्यवतीना. कुठे आलो आहोत आपण? केवढे दिवे, केवढी माणसे, कुठे आलो आहोत आपण? अहो रमाबाई, तुम्हाला बऱ्याच गोष्टी खुपत असतात ना, म्हणजे समाजाच्या चालीरीती, घरातील बायकांचे वागणे. म्हणूनच गुप्त्यांनी बोलवले आहे गुप्ते तिथे गुप्तेमध्ये. आता त्यांना सांगा काय सांगायचे असेल ते. रमाबाई, महादेवराव, प्रवास कसा झाला? छान झाला. सर्व काही क्षेमकुशल? तुला मला ह्या विषयात बघून काय वाटतंय मला माहिती. मी तुला सांगूच शकत नाही मला किती आनंद झालेला आहे. कसं काय म्हणजे तुला तुला स्वतःला कसं वाटतं ज्यावेळेला आरशात बघतीस त्यावेळेला? मस्त वाटत रे, खरंच मस्त वाटत. म्हणजे आपण एकदम वेगळेच कोणीतरी आहोत असा एक फील येतो, आणि जो या नववारी साडी आणि या सगळ्या खोप्यामुळे वगैरे येतो. मग आता आता मला एक गोष्ट सांग, ही नववारी साडी वगैरे जे आहे हे ही खरी आहे का खोटी आहे? खरी खरी, अतिशय खरी नेसवलेली साडी, नेसवलेली नववारी साडी आहे. आणि तुला नेसता येते स्वतः? नाही नाही. काय आमची अनिता मावशी आहे, उंच माझा झोकाच्या सगळ्या बायका तिच्यावरती विसंबून असतात पूर्णपणे. ती आम्हाला पण खूप छान साडी नेसवते ती. आणि नथ नथ नथी बरोबर कम्फर्टेबल झाली असतो? हो एकदम. पण जेव्हा अगदी सुरुवाती सुरुवातीचे काही एपिसोड आमचे असायचे किंवा सीन असायचे तेव्हा असं वाटायचं काहीतरी हुळहुळत आहे नाकात, आणि उगाच एक सर्दी झाल्याचा फील रोज यायचा मला. पण विक्रम गायकवाड, मला जेव्हा कळलं की आपल्या सेटवर कोण येणार आहेत तर विक्रम गायकवाड येणार आहे, म्हटल्यानंतर म्हणलं अरे वा वा, म्हणजे आपण त्यांच्याशी अनेक मेकअप बद्दल बोलणार आणि मग आणि असं सगळं बोलणार. विक्रम गायकवाड हे नाव असं ते नाही, हे विक्रम गायकवाड हो असं. हे तुम्हाला सुरुवातीला इंडस्ट्रीत असा प्रॉब्लेम झाला का? प्रॉब्लेम नाही झाला, पण एक गंमत झाली होती. एकदा मला एक अगदी सुरुवातीला एका प्रोड्युसरचा फोन आला की हॅलो विक्रम गायकवाड का?
म्हणला बोलतोय सर एक फिल्म करायची आहे. म्हणलं कुठल्या भाषेत करताय? सर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये करतोय. म्हणलं बर बर, तर तुम्हाला स्टोरी ऐकवायची होती. बरं माझी अगदी सुरुवात होती तेव्हा मला जास्तीत जास्त काय विचारणार, या या चार तारखा आहेत, हा हा परडे परवडतोय का सांग, त्याच्या पलीकडे काय सांगणार ना, असं होतं. आणि त्यांनी मला स्टोरी ऐकवायची आहे. बरं म्हणलं ठीक आहे, मग कुठे येऊ असं मी विचारलं त्यांना. नाही नाही तुम्ही कशाला येताय, आम्ही येतो असं ते म्हटले. ते झालं. म्हणलं नाही ठीक आहे मी पुण्यात आहे, तुमचं ऑफिस सांगा मी येतो. ठरली वेळ, ठरली सगळं, ठरलं. अर्धा पाऊण तास गेला, मी विचार केला, नंतर मी त्यांना फोन केला. मग त्यांना म्हणलं नमस्कार विक्रम गायकवाड बोलतोय. म्हणलं हा बोला ना. म्हणलं तुम्हाला विक्रम गायकवाड मेकअप मन हवेत का आर्टिस्ट? मेकअप मन. तुम्ही नाही, नंबर कुठनं मिळाला? इंटरनेटवरनं घेतला. अशी गंमत झाली होती एकदा. मग डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन सारखं एवढं चांगलं उच्च शिक्षण घेऊन सुद्धा ऍक्टिंग मध्ये ज्या वेळेला करिअर करणार असं ठरवलं तर घरच्यांनी काही जरा म्हणजे? नाही नाही काय झालं, माझं अकरावीतच ठरलं होतं मी ऍक्टिंग मध्ये करिअर करणार. पण लग्नासाठी ज्या बेसिक गरजा असतात त्यासाठी शिक्षण हवं म्हणून ते करावं लागलं मला. लग्नासाठी लोकांना शिकायला लागतं हे किती महत्वाचं. तर असं बाकी फिरायला किंवा लोकांमध्ये बाहेर इतर वेळेला असं फिरताना त्रास होतो का? नाही होत त्रास, कारण मला कोणी ओळखतच नाही. एकतर मिशी नसते आणि वर पगडी नसते, गंध नसतो आणि नॉर्मल कपडे असतात, तेव्हा मी माधवराव रानडे वाटतच नाही आणि खूप यंग वाटतो मी मिशी काढली की, त्यामुळे मला खरा खोकला आलाय. तर त्यामुळे नाही त्रास होत. स्पृहा, तुझी एक ओळख ही चांगली अभिनेत्री जरी असली तरी त्याच्या आधी स्पृहा कोण आहे? स्पृहा ही खूप छान कवयित्री आहे असं मी सांगेन. विक्रम, एक कवयित्री बरोबर असणे सतत म्हणजे दिवसभर, तुम्ही आता म्हणजे महिन्यातले 20 दिवस तर तुम्ही शूटिंग करत असाल आणि अशा वेळेला सतत एक कवयित्री बरोबर म्हटल्यानंतर ती दोन कानांचा तुमचा फार वापर करते का? हो, वैचारिक चिवडा खूप चालू असतो. तुम्हाला आवड आहे का पण कवितांची वगैरे, तिचा सहन करू शकता का? फार नाही, मला वाचनाची आवड आहे पण कवितांची तितकी नाही. आवड नाही म्हणण्यापेक्षा कधी मी फार वाचलं नाही. आणि तिच्या कवितांची? नाही, मला तिने कधी दिलं नाही तिचं पुस्तक. एकदा दाखवली होती लांबून वही, हो का, पण ते माझ्यापर्यंत आली नाही ती वही. पण म्हणजे खोटं बोलतोस, मी तुला एक कविता वाचून दाखवली होती. कधी? एक कविता मी तुला वाचून दाखवली. कधीही घडलं नव्हतं. हो वाचून दाखवली. हा खोटं बोलतोय आता जाहीर. एक दिवस तो असं म्हणाला की मी त्याला विचारा मी दाखवू का तुला वाचून, हे आता तुला आठवतं का नाही मला माहिती नाही. बोल बोल कम्प्लीट. तो असं म्हणला की मी त्याला म्हणाले मी आता तुला एक कविता वाचून दाखवू का माझी, किंवा मी तुला वही दाखवू का. त्याच्या तो म्हणा हे बघ, मला जर का आवडली नाही कविता तर मी तसं स्पष्ट सांगतो, मी काही उगाच आवडली वगैरे सांगत नाही. उद्या सुंदर एन्करेजमेंट नंतर. माझी अजिबात हिंमत नव्हती त्याला पुढची कविता वाचून. तिला गॅरंटी होती की ती कविता मला आवडणार नाही म्हणून ती घाबरली आणि तिने नाही वाचून दाखवली मला. पण ह्या स्पष्ट वक्तेपणाबद्दल तुमच्या खूप ऐकू नये म्हणजे मला नव्हतं जाणवलं, नव्हतं जाणवलं, स्वतःला कधी जाणवलं नाही. स्पष्ट व्यक्ती बोलतो ते माहित नाही, खरंच खूप बोलतो. पण फार खोटं कौतुक करतायत ना, इतकी सुंदर मुलगी ती असते समोर आणि सौंदर्याचं कौतुक करूयात ना, कवितांचं का करावं? बायकोवर मेवणा उधार हे सॉलिडच आहे. नाही पण ह्या व्यतिरिक्त देखील तुमचे छंद काय काय वेगळे आहेत की साप विंचू पकडता आणि लांब नेऊ वगैरे असं काहीतरी ऐकलं, हे काय आहे नक्की? हा म्हणजे छंद म्हणण्यापेक्षा मला आवडतात म्हणजे पकडायला किंवा जिवंत ठेवायला बेसिकली, कारण मी पुण्यात असल्यामुळे रोज सिंहगडावर जातो तर तिथे खालून वर मी चालत जातो, कधीच गाडी वर नेत नाही. ते येतात साप वगैरे असे आडवे जातात, ते मी पकडायचो. त्याचा फायदा इथे झाला, आम्ही फिल्म साठी शूट करतोय ते जंगलच आहे जवळपास, आणि मग तिथे येतातच साप विंचू खेकडे सगळे प्राणी. एकंदरीत साप विंचू मारू नयेत ह्या मताच्या हात काय? नाही माझं काय म्हणणं आहे, मी व्हेजिटेरियन नाही, मी नॉन व्हेजिटेरियन आहे. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जर कुठल्याही प्राण्याला मारणार असाल तर त्याला खा, नाहीतर त्याला मारण्याचा तुम्हाला अधिकार नाही. कोण म्हणलं की नॉन व्हेजिटेरियन लोक जी असतात ही यांच्यामध्ये भूतदया नसते? बघा आता ही जी भूमिका आहे म्हणजे एक लहान बायको आणि आपण, हे लहान बायको असण्यामधलं की म्हणजे तिलाच आपल्याला शिकवता येतं, ती आपल्याला काय शिकवत नाही, ती आपल्याकडे वर्तवणूक करून बोलत नाही, कसं काय वाटतं? ही गोष्ट आत्ता खूप छान वाटेल, आत्ताच्या काळात जर बायको आपल्याशी अशी वागले तर आपल्याला गंमत वाटेल, कारण त्या कुठल्याच बायका तशा वागत नाहीयेत. त्या काळात त्यांना काही विशेष वाटलं नसेल की काय
त्या काळात सगळ्याच बायका खूपच अदबीने वागायच्या नवऱ्यांशी. आता ते चित्र बदललंय त्यामुळे आपल्याला कदाचित कौतुकास्पद वाटेल. बापरे, मला ना ह्यांच्या ची सौ कांगचं टेन्शन यायला लागलं की तू त्यांच्यासमोर अशी आदर्श पत्नी आणि तिने बिचारीने काय करायचं, यांची एक्सपेक्टेशन वरती गेली असतील की मला रमासारखी बायको हवी, तिने काय करायचं, तिला असं टेन्शन नाहीत. नाहीये तिला टेन्शन. तुझं काय स्पृहा? काय माझं? काय माझं काय नाही. महादेवराव सारखेच आम्हाला हे हवेत असा तुझा हट्ट असेल तर नाही. आवडेलच मला खूप. हो, नवऱ्यांनी शिकवलेलं आवडेल. छान मॅच्युअर्ड नवरा. शिकवलं नवरा सतत शिकवणारा आवडेल? सतत शिकवत नाहीत ते, म्हणजे छान पण वागतात. आता जरा जरा बदल घडू लागलेत त्यांच्यात. पण खूप छान कॅरेक्टर आहे त्यांचं पण, आणि ते दोघांचं रिलेशन फार आवडतं मला. बरं, रमाबाईंना तर बुकं वाचायची परमिशन नव्हती आणि ह्या रमाबाई तर सतत फेसबुकवर असतात. आतापर्यंत सगळ्यात चकित करून गेलेली फेसबुकवरची कमेंट बोलली. फेसबुकवरची मला आठवत नाही आता फेसबुकवरची, पण दादर स्टेशनच्या इथे माझी आजी राहते, ही सगळ्यात चकित करणारी मला कमेंट होती. मी जात असताना जनरली कसं होतं की पटकन लोकांना रिअलाइज होत नाही आमच्या अटायरमुळे की हेच ते, तर ते पुढे जातात असं बघून परत येतात मागे. आणि ती बाई अशीच गेली पुढे, परत थपकून मागे आली आणि तिच्या बरोबरच्या दोन तीन बायकांना मागे मागे असं बोलावलं. बघा स्वतःचा मिसेस, स्वतःचा मिसेस. मी दोन सेकंद मला मला हसायला येईना, मी एवढंच होऊन तिथे थांबले की ही काय ओळख आहे. वा वा वा. स्वतः तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कधी असं अशा कमेंट्स आल्यात? हा, बऱ्यापैकी आल्यात. एकदा एकदा तर माझ्या पुण्याच्या घराच्या खाली माझी गाडी पंक्चर झाली होती. मी टायर बदलत होतो, सगळं हात काळे झालेले बरमुडावर, आणि दोन आजी आणि एक आजोबा असे तिकडे क्रॉस झाले, आणि मी ते चालू काम असताना त्यांनी पाहिलं की हा माधवराव आहे, म्हणून ते आजोबा परत आले. संपूर्ण केस त्यांचे पांढरे होते, सत्तरीचे वगैरे असेल, ते पाया पडले माझे. आणि मला खूप ऑकवर्ड झालं, मी नाही येतो असं झालं मला. की मला खूप आनंद याचा आहे की लोक इतकं भरभरून आपल्याला प्रतिसाद देत आहेत, त्यांना आपलं काम आवडतंय, सगळं आवडतंय. पण कधी कधी खूप भीती वाटते की म्हणजे आपण बाहेर वागताना वागावं कसं, कारण आपल्याकडे पाहताना प्रत्येक वेळेस महादेव गोविंद रानडे चाललेत म्हणून पाहिलं जातं, जो मी नाहीये, मी विक्रम गायकवाड आहे. स्पृहा, हे ज्यावेळेला तुला सांगितलं पहिल्यांदा की अशी भूमिका आहे, आणि काय फिलिंग होतं ते? मी खूप बावचळले होते. ऍक्च्युली झालंय असं की 8 महिन्यांनंतर माझी एंट्री झाली आहे आमच्या मालिकेमध्ये. मालिका आधी 8 महिने चालू होती आणि तेजूने अतिशय वरती नेऊन ते ऑलरेडी ठेवलेलं होतं कॅरेक्टर, आणि लोकांच्या मनात तिची भूमिका, तिची ती इमेज रमा म्हणून इतकी पक्की होती, आणि त्याच्या पलीकडे सुद्धा या लोकांना त्या सगळ्याची सवय झाली होती, त्या वातावरणाची, त्या गेटअपची, त्या भाषेची, त्या टोनची, त्या सगळ्याची इतकी सवय झालेली होती की मला सतत हा विचार होता की बाप रे, आपल्याला 8 महिन्यांचा बॅकलॉग भरून काढायचा, आणि याचं मला खूप टेन्शन यायचं. सतत मी आपली हे पूर्ण वेळ, पहिल्या दिवशीचं पहिलं शूटिंग तर मी विसरूच शकत नाही. मला फक्त स्वतः असं म्हणायला एक 3 ते 4 टेक्स लागले असतील. याच्याशी बोलताना काय आवाज असणार आपला, बाकीच्यांशी बोलताना काय आवाज असणार, मग पदर कसा घ्यायचा उठल्या उठल्या लगेच, अशा नाना गोष्टी माझ्या सतत डोक्यात असायच्या थ्रू आउट. व्हेरी गुड. एनिवे, रमाबाई आणि महादेवराव, तर आम्ही तुम्हाला आता परवानगी देणार आहोत की तुम्ही तुमच्या भूमिकांना टाटा करून स्पृहा जोशी आणि विक्रम गायकवाड म्हणून परत येऊ शकता. पण त्याआधी हे सेगमेंट संपवताना रमाबाईंना आम्ही असं सोडणार नाही, एखादं उखाण्यात नाव घेतलं पाहिजे त्यांचं. अरे मला पण ऐकावंच वाटतंय. शिक्षणाचा पेटला दिवा, पदरी पडले मोठेच धन, महादेवरावांचं नाव घेताना हरखून जाते मन. हा 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 हा. आता त्यांच्या खऱ्या रूपामध्ये म्हणजेच स्पृहा जोशी आणि विक्रम गायकवाड, तुम्हा दोघांचं पुन्हा एकदा स्वागत. हे तुम्ही असे छान दिसता यार. थँक्यू. म्हणजे विक्रम, तुमच्याकडे बघून तर मला, मी खरंच तुम्हाला ओळखलं नसतं रस्त्यात भेटलं असतं तर. खूप कम्प्लीट मेकओव्हरच आहे. स्पृहा मात्र काय, कशी छान दिसते. या सेगमेंटमध्ये आम्ही तुम्हाला तुमचं खुपणं विचारतो. तर स्पृहा, मी तुला विचारेन की माधवराव तुला खुपतात का?
त्याचं अतिरिक्त जे प्राणी प्रेम आहे ते मला भयंकर खुपतं. म्हणजे तितकं प्रेम त्याने जिवंत माणसांवर करावं. खरं प्राणी मेलेले असतात का? प्राणी जिवंत नाही असं नाही, पण म्हणजे स्वतःच्या जीवाला विसरून तो जो काय तो साप पकडायला आणि विंचू पकडायला धावतो. एकदा त्याच्यात त्याला हाताला इंगळी दसलेली आहे आमच्याकडे. अरे बापरे. आणि तो हात सुजून एवढा झाला होता. खोटं बोलतीये. गप्प बस. सुजून हात एवढा झाला होता आणि काळा निळा पडला होता आणि त्याला ते अजिबात सहन होत नव्हतं. तो मुळातच सहनशील असल्यामुळे त्याने ते सहन केलं कसं बसं. पण त्यावेळेस त्याचं जे चेहरा न म्हणतात थोबाड जे झालेलं होतं ते बघून मला खरंच ते अतिशय खुपतं. म्हणजे जीवाशी खेळून तो जे प्राण्यांवर प्रेम करतो ते मला अजिबात आवडत नाही. पण एक को आर्टिस्ट म्हणून खुपणाऱ्या गोष्टी नाही, को आर्टिस्ट म्हणून त्याच्या खुपणाऱ्या गोष्टी नाहीयेत. बिकॉज इज व्हेरी सिन्सिअर, इज व्हेरी पर्टिक्युलर अबाउट हिज ओन वर्क किंवा समोरच्याच काम. ते कसं म्हणजे बरेच लोक असे असतात आपलं आपलं आपण करू बाजूला जाऊ, त्याचं तसं नाहीये. आपल्या बरोबरच दुसऱ्याचं म्हणजे समोरच्या आर्टिस्टचं कामही तो तितकं चांगलं व्हायला मदत करतो. विक्रम, तुम्हाला स्पृहाच्या कुठल्या गोष्टी खुपतात? आता तिने एवढं ना खुपते तिथे गुप्ते आहे की कौतुक तिथे अवधूत आहे हे कळत नाही. तिने खुपणं काही सांगितलेलंच नाहीये. हेच जे तिला खुपतंय ते मला तिची भीती खूप खुपते. प्रत्येक गोष्टीला, छोट्या मोठ्या गोष्टीला. आता मुंगळा चाललाय तर मुंगळा काय करणार आहे, त्याला सुद्धा घाबरायचं. हे एवढंच खुपतं, बाकी खुपण्यासारखं काही नाहीये. मी तुला एक सांगते, मला विक्रम बरोबर काम करताना बऱ्याचदा टेन्शन येतं. मी त्याला असं चिडवते की अरुणाताईंचं, आमच्या ज्या संवाद लेखिका आहेत अरुणा जोगळेकर, त्यांचा विक्रम भयंकर लाडका आहे. हा, अतिशय लाडका. आणि त्यामुळे बऱ्याचदा आम्हाला सगळ्यांना ते डायलॉग्स पाठ करायला खरंच खूप वेळ लागतो रे. आणि याचं साधारण बरं आमच्या सगळ्यांमध्ये जर का बोलायचं जास्त कुणाला असेल तर ते विक्रमला असतं. म्हणजे अशी पानंच्या पानं त्याला असतात बोलायला. आणि तो साधारण हा झाला ओके टेक इतपत करतो आणि तेव्हा टेन्शन येतं त्याच्या त्या एकपाठीपणाचं आणि मग खूप राग येतो. मला ते खुपतं आठवण झाली. पण तरी सुद्धा एवढं सगळं छान, म्हणजे तसं पारडं तुमच्या बाजूने जड असलं तरी सुद्धा लोकांना न्यायमूर्ती रानडेंच्या कामापेक्षा सुद्धा जास्त रमाबाईंचा छळ बघण्यात मजा येते असं एक आहे. हे खरंय का? हे खुपतं का कुठे? हे खूप जास्त खुपतं. म्हणजे कारण पण त्याला आपण काही करू शकत नाही. आपण या मीडियामध्ये आहोत, या मीडियामध्ये टीआरपी ची गणित असतात. त्याच्यात जे लोकांना आवडतंय ते द्यावं लागतं. पण त्या परीने तरी रमाबाईंचा छळ हा इतर मालिकांच्या तुलनेत खूपच कमी होतं. 2% छळ होतो. आणि तो छळ म्हणजे त्या काळातलं वातावरण तसंच होतं. म्हणजे बायकांनी बाहेर जाणं किंवा शिकणं ह्या गोष्टीला विरोध होता तेवढाच त्यांचा होतो. पण हळूहळू असं व्हायला लागलंय की लोकांना ते काम बघायचंय, हळूहळू आवडायला लागलंय त्यांना छळण्यापेक्षा काम बघणं. खरंय खरंय. पण तरी सुद्धा लोक जुन्या रमाला विसरलेले नाहीयेत. तर तुला तिच्याशी कॉम्पिटिशन केल्यासारखी वाटते का कुठे? कॉम्पिटिशन नाही, मला असं वाटतं ते फारच स्वाभाविक होतं. अर्थातच कारण 8 महिने तुम्ही एका व्यक्तीला जेव्हा सतत बघत असता तेव्हा तुम्ही असोसिएट करायला लागता त्या व्यक्तीबरोबर, किंवा ते कॅरेक्टर आणि ती व्यक्ती ही तुमच्यासाठी एकच होऊन जातं. त्यामुळे कॉम्पिटिशन वाटण्यापेक्षा किंवा मला ते दडपण मात्र नक्की होतं की आपल्याला कुठेतरी ते सांभाळायचंय, तिने जे केलंय त्याच्या पुढे न्यायला पाहिजे. असं नाही वाटतं कामा की आता खाली आलं. हे दडपण मात्र नक्की होतं. पण लोकांकडनं कधी अशी रिएक्शन आली का तुला, किंवा कधी एफबी वरती तुला असं काही स्क्रॅप आलं की काय तू असं? मला खूप स्क्रॅप्स आले. म्हणजे जसं आपण म्हणतो ना अवधूत, खुपणाऱ्या गोष्टींमधली एक गोष्ट असू शकते माझी जी आहेच. बऱ्याच लोकांची अशी एक कॉमेडी रिएक्शन होती थोडीशी की रमा मोठीच नाही झाली पाहिजे. अरे असं कसं होईल? म्हणजे ऐतिहासिक मालिका असेल तर एका पॉईंट नंतर रमेने मोठं होणं ही कथानकाची गरज होती. बरोबर. त्याच्यामुळे ते होणारच होतं, हा बदल होणारच होता. मी नाही तर माझ्या जागी दुसरी कोणीतरी व्यक्ती तिथे आली असती. त्याच्यामुळे बदल हा अपेक्षित होता. सो त्या बदलाला सामोरं जायला थोडीशी मॅच्युरिटी लोकांनी दाखवावी अशी माझी अपेक्षा होती. जी येस डेफिनेटली काही प्रमाणात मला खूप छानही अनुभव आलेत. मी अगदीच नाही. त्यातल्या त्यात टोचलेली कमेंट कुठली होती? टोचलेली कमेंट ही होती, याच्या आधी मी कुहूचं कॅरेक्टर करत होते एका लग्नाची दुसरी गोष्ट मध्ये आपल्या झी मराठीवरतीच. तेव्हा एक कमेंट अशी आली की अरे ही काय रमा घेतली आहे, किती बावळट आहे मुलगी, ही तर कुहू सारखी बावळट आहे, हिला काय येणार आहे ते कॅरेक्टर. माझा एकच मुद्दा होता की दोन वेगवेगळे कॅरेक्टर्स आहेत. कुहू सारखी स्पृहा प्रत्यक्षात नाही आणि रमा सारखी स्पृहा प्रत्यक्षात नाही. स्पृहा दोन्ही ठिकाणी अभिनयच करायला आले, तो स्पृहाचा व्यवसाय आहे शेवटी. तर असं होत नाही ना रे. म्हणजे
या अर्थाने मला एक म्हणजे एकच काम करत राहायला लागेल आयुष्यभर. बरोबर, तुम्हाला असं भीती वाटते का, कारण आपल्याला जेव्हा आपण स्वामी मालिकेचा आपण रेफरन्स पकडला तर इतके सुंदर ऍक्टर स्वामी मालिकेने दिले, त्यात म्हणजे रवींद्र मंकणी, आणि त्यावेळेला त्यांनी जी भूमिका साकारली ती लोकांच्या मनात इतकी ठसली, इतकी ठसली. पण त्यानंतर त्यांनी निवडुंग सारख्या चांगल्या चित्रपटात काम केलं, पण तरी लोकांना त्यांच्यामधनं माधवरावांना बाजूला करणं कधीच जमलं नाही. हे आपल्या इकडच्या लोकांचा प्रॉब्लेमच आहे जरासा, हे कुठेतरी भीती वाटते का या गोष्टीची? भीती नाही वाटत मला, असं वाटतं की आता लोक बऱ्यापैकी सुजाण झालेले आहेत. ज्या पद्धतीने बाकीचे लोक काम ऑफर करतात त्या दृष्टीने त्यांनी पण विचार केला असेल ना की याला घ्यायचं की नाही, त्या दृष्टीने मला असं वाटतं की नाही होणार काही. आणि तुम्ही पण पाहिलं आता गेटअप मध्ये खूप चेंज होतो. खूप वेळेस असं होतं की तसाच दिसला माणूस इतर वेळी ना तर खूप जास्त भीती असू शकते, पण मी खूप वेगळा दिसतो नॉर्मल याच्यामध्ये. त्यामुळे होप्स ठेवायला काही हरकत नाहीये की पुढे मला माधवराव सोडून इतरही कामं मिळतील. आता आपलं किराणा मालाचं दुकान टाकायचं. स्पृहा, जो चित्रपट केलास पहिला मोरया, त्याचा जो दिग्दर्शक होता नौखा होता तसा, एकच पिक्चर केला होता, अवधूत गुप्ते नाव होतं त्याचं, त्याच्या तुला खुपलेल्या गोष्टी सांग. मला मुख्य खुपलेली एक मोठी गोष्ट अशी आहे की अवधूत गुप्ते नावाचे जे सुप्रसिद्ध दिग्दर्शक आणि संगीत दिग्दर्शक होते त्यांनी मला असं प्रॉमिस केलं की आपण एक गाणं करूया. गाणं करूया म्हणजे आमचं एक रोमॅन्टिक गाणं असणार होतं म्हणे आमच्या चित्रपटात, आणि ते गाणं मी लिहिणार होते. आणि मी खूप एक्साइटेड होते माहितीये विक्रम, की अवधूत गुप्तेंच्या संगीत दिग्दर्शनाखाली मला लिहिण्याची संधी मिळते. पण गाणं लिहून त्यांना दिल्यानंतर एक दिवस त्यांनी अचानक सांगितलं, काय आहे सर फिल्म मोठी झाली. बरं, माझं म्हणणं होतं की सर तुम्ही ते गाणं त्याला म्युझिक तर द्या. त्याच्यामुळे आज ह्या गुप्ते तिथे गुप्तेच्या प्लॅटफॉर्म वरून मी अवधूत गुप्तेंना असं सांगू इच्छिते की मी थोडंफार लिहिण्याचा प्रयत्न करते, थोडीफार गाणी लिहिली आहेत, तर सर तुमच्या संगीत दिग्दर्शनाखाली माझं एक एक किमान एक तरी गाणं व्हावं अशी माझी बसले. आता एक काम करूया आपण, आय एम व्हेरी सॉरी, तू आता मला चार ओळी दे, मी तुझ्यासाठी कंपोज करतो या सेगमेंटच्या शेवटापर्यंत विचार करते काय ते. माधवराव म्हणजे अर्थातच विक्रमजी, तुम्ही आता ही जी सिरियल करता ही दुसरी सिरियल आहे तुमची, ओव्हरऑल सिरियल्स किंवा टेलिव्हिजन या फॉर्मॅट बद्दल काय खुपत? एक गमतीशीर गोष्ट आहे जी मला खुपते, सगळ्या मराठी हिंदी चित्रपट मालिका आणि सगळ्याच प्रोडक्शन मॅनेजरचं एक वाक्य खुपतं मला, सर जरा बजेट कमी आहे यावेळेस. प्रत्येक प्रोडक्शन मॅनेजरला पाठ केलेलं असतं त्याने ते वाक्य, आणि प्रत्येक प्रोडक्शन मॅनेजर कुठल्याही रोलसाठी तुम्हाला जेव्हा फोन करतो तेव्हा त्याचं पहिलं वाक्य असतं कास्टिंग झाल्यानंतरचं बजेटचं जेव्हा डिस्कशन सुरू होतं, सर काय ना यावेळेस बजेट कमी आहे, बाकीच्या गोष्टींमध्ये खूप जास्त खर्च झालाय, त्यामुळे नाही आपण कितीही सांगावं तुम्ही पैसे तुमचे त्याच्या निम्मेच माग देणार हे, आमचं बजेट कमी आहे. म्हणजे प्रत्येकाकडे कसं काय असं वाक्य असू शकतं? मी मला असं वाटतं की तुझं वाक्य बदल बाबा, एकदा स्पष्ट सांग की आहे आमचं भरपूर बजेट आहे पण तुझी लायकी का एवढे पैसे घेणे. स्पृहा तुला काय खुपत? सतत शूटिंग करायला लागणं हे खुपत, किंबहुना म्हणूनच असेल कदाचित, पण मी खूप कमी मालिका केल्या आतापर्यंत. म्हणजे अनेक ऑफर आल्या, खूप छान छान लोकांनी विचारलं, खूप स्ट्रॉंग रोल झाले, पण मानसिक तयारीच होत नव्हती. महिन्याचे 25 दिवस आपण रोज एकच काम करायचं जाऊन कसं शक्य आहे? 14-14, 15-15 तास हे मला झेपायला खूप वेळ लागला रे. म्हणजे ही मेजर खुपणारी गोष्ट आहे की थोडे कमी दिवस करा ना शूटिंग, मग मजा येईल सिरियल करायला. एवढंच. पण तुम्हाला आता सुपाऱ्या वगैरे सुरू झाल्या की नाही? फार सुपाऱ्या म्हणजे अशा नाही सुरू झालेल्या अजून, म्हणजे नुसतं गेलोय हात केलाय असं नाही, पण बऱ्यापैकी आम्ही आम्हाला परिसंवादाला बोलवलं जातं. अच्छा स्पृहा, मग तुला अशा ठिकाणी ज्यावेळेला बोलवतात त्यावेळेला एक तर तू कवयित्री वरती तू ऍक्ट्रेस, म्हणल्यानंतर तुला असं असं ते हे करून दाखव ना असं म्हणत असतील? नाही नाही, विक्रमला म्हणतात तसं, कसं मला नाही म्हणत फार कोणी, पण विक्रमला फरमाईश असते रमा मला म्हणायची. मला म्हणजे एका पुण्यात कोथरूडला कार्यक्रम होता सर, आणि तिथे बोलवलं होतं, तर त्या सगळ्या आजी काकू मावशी सगळ्यांनी मला सांगितलं की मला तुमचं रमाबाई हे म्हणणं खूप आवडतं, म्हणून दाखवा ना. मग मी म्हणलं अहो काय आहे, प्लीज प्लीज प्लीज, म्हणून मी बोललो रमाबाई,
नाही 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 तसं नाही आलं, नीट घ्या ना, नेहमी सारखं घ्या ना, असं समजा हिरामाबाई इथं उभी आहे, मग तिने मला तीन टेक करायला लावले कार्यक्रमात. हिरामाबाई हिरामाबाई झालं ओके, तीन टेक करायला. तुला असं काय म्हणायला सांगतात? मला नाही असं काही अजून म्हणायला सांगितलंय, पण मला असं माहिती आहे तुझ्या निकटवर्तीयांकडनं कळलेलं आहे की तुला ह्या गोष्टीची लहानपणापासून सवय आहे. लहानपणीच तुला स्पृहा इथे ये, कविता म्हणून दाखव, गाणं म्हणून दाखव असं लोक सांगायचे आणि तुला त्याची सवय असं मला कळलंय. खरं का खोटं? माझे बाबा खूप सॉलिड आहे त्या बाबतीत, ते त्यांना खूप असं छान वाटायचं की आपली मुलगी चार लोकांसमोर काहीतरी करून दाखवते आणि तिला येतंय ते करता किंवा न लाजता ती ते करू शकते याचा त्यांना खूपच अभिमान होता माझ्याबद्दल. मग होऊन जाऊ. आता मी समजा बाबा आहेत आणि आपल्याकडे हे विक्रमजी आलेले आहेत, तुहा इकडे हे विक्रमजी आले, तू काय करणार? नाटकातला उतरा म्हणून दाखवतेस? नो. मग मग दुसरं काय करतेस? एक कविता म्हण. मग काय गाणं म्हणते. गाणं म्हण. उभी राहते. ओके ओके. सुंदर सगळे बांगडा चुकीचं नको अष्टावा सुंदर सगळे बांगडा संदेडी सोनेडी समसमचा सांगडा अष्टावा सुंदर सगळे बांगडा गोड गोड लेमन चा खीर क्या दोर गोड गोड लेमन चा खीर क्या दोर. हॅलो हॅलो करायला बाबा तुझा फोन. हॅलो करायला जोताचा फोन. सॉरी. हॅलो हॅलो करायला जोताचा फोन. बिकितांचा गच्ची वाडा मोड सांदार बिकितांचा गच्ची वाडा मोड सांदार पेपर मिसा अंगणात पुरा लालाय पेपर मिसा अंगणात पुरा लालाय चांदीचा जरा मागे चांदोबा राहतो असं दिसतो चांदीचा जरा मागे चांदोबा राहतो मोत्याच्या बुडातून लपासुपी खेळतो उंच उंच झोक्याचा खेळ उंच माझा झोका पण बघते उंच उंच झोक्याचा खेळ नंगला महिनेचा पिंजरा वळा जागला किती किती सुंदर सोखलेसा बंगडा किती किती सुंदर सोखलेसा बंगडा संदेडी सोनेरी चमचमता चांगला असावा सुंदर सोखलेसा बंगडा. आता झालो झालं मस्तच केलं का? खरंच कमाल आहे, खरंच कमाल आहे. बघ तुझ्याकडे किती ऍक्टिंगची म्हणजे काय कमाल ऍक्टिंग करू शकतेस तू, किती लहान मुलींची. म्हणजे खरं तर आता हा तुझा परफॉर्मन्स बघून लोकांना असं वाटेल की तेजूच्या ऐवजी पण तू चालली असतीस. हो ना, लहानपणीची पण रमा तीच आणि उंचीची काही बाधा नाहीये साधारणपणे. हा विक्रमच्या खुपणाऱ्या गोष्टी सांगायचं राहिलं माझ्या मनाशी हे तो सतत बोलतो मला. तुला काय खाल्लं? 3 इंचाचं 4 इंचाचं? हा म्हणजे आज खाली कसं वाटतंय वगैरे आज खाली हवामान कसं आहे खूप बोलतो मला त्यावरून. असं काय ते उंची बौद्धिक उंचीकडे पाहा ना तुम्ही, असं काय करता? तर तीच शोधायचा प्रयत्न करत होतो पण शेवटी मग खऱ्या उंचीवर आलो. एनिवे आता वेळ झालेली आहे ती हा सेगमेंट संपवायची आणि हा सेगमेंट संपवताना एखादी फरमाईश तुमची जी असेल जी मी गातो तर मला असं वाटतं मगाशी आपली कमिटमेंट झालेली आहे की आजची फरमाईश मी जे गाणार ती इथेच बनणार आहे. माझी सगळ्यात आवडती कविता सांगते तुला जी मला खूप आवडते. अजून आहे तिथेच राधा अजून आहे भरले गोकुळ. अरे वा. ग मध नि सा नि ध म ग रे नि द सा
अजून आहे तिथे चराधा, अजून आहे तिथे चराधा, अजून आहे भरले गोकुळ श्याम निळाच्या आठवणींनी, श्याम निळाच्या आठवणींनी अजूनही मन होते व्याकुळ, अजून आहे तिथे चराधा, अजून आहे भरले गो. कवीला पसंत पडलेलं आहे का? काय बात, वा मजा आली. संगीत दिग्दर्शक पास आहे का? संगीत दिग्दर्शक पास, आता अख्खं गाणं पाहिजे. स्पृहा, मोर्या सारखी फिल्म करून सुद्धा तू शेवटी परत एकदा छोट्या स्क्रीन कडे वळलीस, ही गोष्ट लोकांना थोडीशी. मोर्या नंतर सुद्धा 6 ते 8 महिने मी थांबलेली होते, किंवा त्या पिरियड मध्ये मी 2 नाटकं केली. लहानपण देगा देवाचे पुन्हा प्रयोग केले, नेव्हर माइंडचे खूप जोरात आम्ही जवळपास 55-56 प्रयोग केले असतील. सो नवं काहीतरी माझं चालूच होतं करणं. पण एका लग्नाची दुसरी गोष्टची जेव्हा ऑफर आली, तेव्हा ते कॅरेक्टर आणि ती सगळी टीम हे इतकं मोहात पाडणार होतं, आणि खरंच असं कॅरेक्टर खूप दिवसात बघायला मिळालेलं नव्हतं, आणि मी खूप एन्जॉय केलं ते करणं. जर का मला एका पॉइंटला येऊन असं वाटलं असतं की आपल्याला हे नाही आवडत आहे, तर मी तसं सांगितलं असतं स्पष्टपणे, आणि त्यातनं वेळीच बाजूलाही झाले असते कदाचित. त्यामुळे हा माझा पूर्ण विचार करून घेतलेला डिसिजन होता. म्हणजे एखादं का नाही, म्हणजे 2 वाईट चित्रपट करण्यापेक्षा जे आपल्या मनाला पटत नाहीयेत, मी एक छान सिरियल केली, इतकाच फरक. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत तुमच्या लोकांना खुपणाऱ्या, बघूयात तुमच्याबद्दल लोकांना काय काय खूप. स्पृहा, माझी लेख म्हणून तू ह्या सिरियलमध्ये आलीस उंच माझ्या झोकामध्ये, आणि प्रामाणिकपणे सांगते की ऑफ स्क्रीन मला असे कधी जाणवलं नाही, पण ऑन स्क्रीन तुला पाहताना मला अगदी प्रामाणिकपणे हे जाणवलं होतं की तू खूप माझ्यासारखी दिसतेस. मला वाटतं मी तुझा पहिला एपिसोड पाहिल्यानंतर तुला तसा एक मोठा मेसेजही केला होता, आणि इतकंच नाही अनेक प्रेक्षकांनी मला असं सांगितलं की तू खूप माझ्यासारखी दिसतेस, आणि हे तू कॉम्प्लिमेंट म्हणून घ्यावंस असं मला वाटतंय. तर छान काम करतेस, समजून काम करतेस, इनफॅक्ट तू ते करशील ह्याचीही मला खात्री होतीच. विक्रम बद्दल सांगायचं तर विक्रम जसा छान गुणी जावई, अतिशय सज्जन वगैरे जे कॅरेक्टर प्ले करतो तसाच तो एरवी सुद्धा ऑफ स्क्रीन सुद्धा असतो. अत्यंत चांगला मुलगा, म्हणजे मला असं वाटतं की सेटवर एखादी स्त्री उभी आहे, म्हणजे स्त्री दाक्षिण्य आपल्याकडे फार कमी असतं, तर ते मात्र विक्रम मध्ये आहे. तो कधीही बसलेला असेल आणि जर आम्ही तिथे गेलो पटकन उठून खुर्ची देईल, हे फार मला असं वाटतं कौतुकास्पद आहे. हल्लीच्या काळात हे हा गुण फारसा दिसत नाही, तर असाच छान गुणी मुलासारखाच वाग एरवी सुद्धा. आता खुपणारी गोष्ट स्पृहा, कुर्लेकरांकडनं तू आता रानाड्यांची सून झालीस, तरी सुद्धा आपलं माहेरचं आडणं विसरू नये, पटकन मला कुर्लेकर म्हणून दाखव बरं, पटपटपट म्हणून कुर्लेकर कुर्लेकर असं पटपट म्हणून दाखव. हा बघूया जमतंय का. ती गोष्टी सांगितल्या पहिले ते कुर्लेकर 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 असं 15 वेळा म्हणत आहोत. काय झालं होतं, मला गेले काही दिवस थोडस बरं नाही आणि मी औषधं घेते रोज, तर होते यार जीम जड तो खरंच, पण मला खरंच कुर्लेकर असं म्हणताच येईना, तर ती तेव्हापासून मला चिडवते कविता ते की कुर्लेकर, आणि हे असंच आहे कुर्लेकर कुर्लेकर कुर्लेकर. पुढचा बाईट बघूया. खर तर मी आमच्या रमा म्हणजे सुराबद्दल सांगेन की तसं तर दोघांमध्ये कोणतीच गोष्ट खटकणारी नाहीये. काय दोघेही अप्रतिम म्हणजे कलाकार आहेत, अप्रतिम म्हणजे माणूस म्हणून दोघेही खूप छान आहेत, खूप कोऑपरेटिव्ह आहेत. पण स्पृहाची म्हणजे आमच्या रमाची एक छोटीशी गोष्ट खटकते. जेव्हा आम्ही स्पृहाची सेटवर वाट बघत असतो, तिला कॉल टाईम 9 असतो, म्हणजे ती शार्प 9 पोहोचतेच, पण तो क्षण असतो की आम्ही तिची वाट पाहत असतो, आणि जेव्हा तिची गाडी आमच्या सेटवर येत असते आणि ती गाडी येते तेव्हा आम्हाला धडकीच भरते कारण नुसती गाडी येते, त्या ड्रायव्हिंग सीटवर कोणीच दिसत नसतं आणि गाडीत मागे पुढे कोणीच नाही, असं वाटतं की नुसतीच गाडी आता आपल्या अंगावर येणार की काय. आणि गंमत म्हणजे नंतर त्या गाडीतून स्पृहा उतरते. तर तुम्ही म्हणाल की मग स्पृहा असते कुठे ड्रायव्हिंग करताना, तर स्पृहा ड्रायव्हिंग सीटवर दिसतच नाही,
बरं तिला मी 50 वेळा सांगितलंय स्क्रुआ, जसं सलून मध्ये लहान मुलाचे केस कापताना एक सीट असते, स्पेशल सीट असते, ती त्या खुर्चीवर ठेवली जाते आणि त्यावर मुलगा बसतो, मग केस कापणाऱ्याला ते इझी होतं. तसंच मी स्क्रुआला म्हटलंय तुझ्या ड्रायव्हिंग सीटवर एक सीट एक्स्ट्रा लावून घे म्हणजे तू दिसशील. खरोखर म्हणजे हे तुझ्या उंचीमुळे खरोखर लोकांना भीती वाटत असणार का सर? हो तरी नशीब मी आता सँटो घेऊन येते, पूर्वी लोगान चालवायचे. त्यांचं असं म्हणणं उंच माझी सीट का असं करून जाऊ दे असो. ठीक आहे, पुढचा वाईट बघूया. कुपणा असं फार विशेष काही नाही आहे, कारण तुम्ही दोघंही खूप सुंदर आणि खूप छान वावरताय आपल्या सेटवरती, आपल्या वाड्यामध्ये आणि आपल्या सगळ्या युनिटमध्ये. अगदीच त्यातल्या त्यात सांगायचं तर विक्रमबद्दल एक थोडंसं सांगावं असं मला असं वाटतं, जरा गमतीशीर अनुभव आहे थोडा. दिग्दर्शक म्हणून तो थोडासा आम्हाला खुपतो, म्हणजे तुम्ही प्रेक्षक म्हणून सुद्धा ज्या वेळेला आपले एपिसोड्स बघत असाल त्यावेळेला जर माधवरावांकडे नीट लक्ष दिलं तर प्रत्येक वाक्याला तो हातांच्या हालचाली करतो अशा काहीतरी विशिष्ट पद्धतीच्या, त्याला टेबल टेनिस म्हणतो आम्ही असं, रमाबाई रमाबाई असं काहीतरी त्याचं सतत चाललेलं असतं. तर ते फारच अगदी त्यांनी सावरायला हवं आहे, सांभाळायला हवं आहे एक दिग्दर्शक म्हणून आमचं माझं असं म्हणणं आहे. पण बाकी असं विशेष काही खुपणाऱ्या गोष्टी तुमच्या दोघांमध्ये नाही आहेत, ही खूप मोठी अडचणीची बाब आहे. काय उत्तर द्याल विक्रम? ती आता काय देणार उत्तर. खरंय मला बऱ्याच वेळा सांगितलंय या गोष्टीचं, पण बोलताना अशी सवय लागून गेलेली आहे की हा रमाबाई रमाबाई ऐकत नाहीत ना. चला पुढचा बाईट बघूया. मला सिरियल मध्ये नेहमी रमाबद्दल खूप चांगलं बोलायला लागतं आणि खूप प्रेमाने तिच्या बरोबर वागायला लागतं, पण आज खुपते तिथे गुप्तेमुळे मला अगदी मोकळेपणाने तिच्याबद्दल कुचाळक्या करायला मिळणार आहे, त्यामुळे मी ही संधी सोडणार नाही आहे. स्पृहा जे लोक स्पृहाबरोबर शूटिंग करतात त्या सगळ्यांना माहीत असेल की स्पृहा खूप हसते, म्हणजे हसणं ही चांगली गोष्ट आहे आणि विनोदांवर हसणं ही अतिशय नॉर्मल गोष्ट असली तरी सुद्धा स्पृहा इतकी हसते म्हणजे एखाद्या विनोदावर एक 20 मिनिटं वगैरे ती हसू शकते. आणि खूपदा असं होतं की रिहर्सलमध्ये काहीतरी गंमत झाली की रिहर्सलच्या नंतर तिला तो परत जोक आठवतो, मग परत सीन करताना तो जोक आठवतो आणि तिचं हसणं हे इतकं कॉन्टेजियस असतं की त्याच्यामुळे आम्ही सगळे सहकलाकार हळूहळू खिकी खिकी करायला लागतो. त्या आणि मग आमचे दिग्दर्शक असतात बिचारे, त्यांना ते हैराण होतात आणि कित्येकदा त्यांनी आम्हाला सांगितलंय की मुलींनो प्लीज तुम्ही हसू नका, हा इमोशनल सीन आहे, इथे रडायचं आहे तुम्हाला वगैरे. तर मला आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या दिग्दर्शकांना सांगावं असं वाटतंय की आम्ही जी काही मस्ती करतो सेटवरती आणि जे काय आम्ही हसतो त्या सगळ्याची लीडर स्पृहा असते आणि स्पृहामुळे आम्ही त्या सीनमध्ये हसत असतो. काही म्हणजे आमच्या निर्मात्या उत्तर देते, माझ्या सासूबाई आणि आमच्या सिरियलच्या निर्मात्या अशा आमच्या माई आहेत. तर मला दिग्दर्शकांना पुन्हा एकदा सांगायचंय की हे माझं काम नसून माईंचं काम आहे, कारण ती काहीतरी बोलते आणि आम्हाला सगळ्यांना हसायला येतो पण मॅडम ना कसं बोलणार, म्हणून त्याचं खापर माझ्यावरती आता फोडते आहे. पण आम्ही अशक्य हसतो सगळे एकत्र असलो की आणि कशाही वरून हसतो खरंच, म्हणजे दिग्दर्शक खरंच बघतात. पण खरं हे अवघड नाही का, म्हणजे सासूचा छळ जो असतो हा तुझ्यावर लेखी किती वाईट प्रकारे लिहिला गेला की म्हणजे सासूची तक्रार तू निर्मात्याकडे पण नाही करू शकत. वेळ झालेली आहे ती पॅरडी सॉंगची आणि गोड आवाजात गाणार आहे आरोही. Thank you.
काय उत्तर देशील? मस्त वाटलं पण मला, आणि आरोग्य गाते पण गोड त्यामुळे. आणि आता वेळ झालेली आहे ती रॅपिड फायरची. कोणापासून सुरुवात करूया? एनीबडी. मी त्यांच्या आधी काहीच करत नाही. स्पृहा पासून. आवडती मालिका? एका लग्नाची दुसरी गोष्ट कि उंच माझा झोका? अरे यार, उंच माझा झोका. व्हेरी गुड. तुला कोण आवडत, कुहू की रमा? रमा. शाळामधली शिरोडकर कोणी जास्त चांगली केली, स्पृहा की केतकी? स्पृहा. स्पृहानी जी ओरिजिनल जे नाटक होतं गम भन, ही एकांकिका होती, त्यामधली शिरोडकर तिनी रंगवली होती. आवडता गीतकार सौमित्र की संदीप खरे? सौमित्र. आणि आवडता सहकलाकार विक्रम गायकवाड की स्वप्नील जोशी? एवढा वेळ लागतोय विक्रम? विक्रम. अरे एनिवे, विक्रमकडे वळूया. विक्रम, स्पृहाची तुम्हाला आवडलेली भूमिका रमा का कुहू? अनन्या. हे कुठलं? मी अनन्या नावाची एक एकांकिका केली होती रुईया मध्ये असताना. हो का? आणि ती मी पाहिली होती 2 वर्षांपूर्वी. मला खूप आवडली होती ती एकांकिका, आणि त्यात तिचं काम, आणि त्यात हात तिचे सायकल ऍक्सिडेंट मध्ये जातात, आणि तिने उत्तम काम केलं होतं. नाही पण स्पष्ट वक्तपणा म्हणजे जे दिलेले 2 ऑप्शन आहेत त्याच्यामधलाच एक निवडणं हे आहे. त्यातलं मग रमाच माझ्याबरोबर असते, कुहू माझ्याबरोबर नसायची. आवडती रमा छोटी का मोठी? स्पृहा. कुणाच्या व्यक्तिमत्वाचा जास्त प्रभाव आहे, रमाबाई की महादेवराव? महादेवराव. आवडती सहकलाकार स्पृहा की कविता लाड? स्पृहा. कुणाला जास्त सोसावं लागतं, तुम्हाला टक्कल का स्पृहाला नऊवारी? स्पृहाला नऊवारी. मी सकाळी करून आलो की संध्याकाळपर्यंत विषय नसतो. आणि आता वेळ झालेली आहे ती या जादूच्या फोनची, तर मला असं वाटतं आपण महादेवरावांपासून सुरुवात करूया. बघूया तुम्ही कोणाला फोन लावता. महादेवरावांनाच फोन करतो. हॅलो, मला महादेव गोविंद रानडेंशी बोलायचं होतं. मी विक्रम गायकवाड. हो नाही, मला तुमच्या कार्याबद्दल नव्हतं बोलायचं, कारण माझी तेवढी योग्यता नाही आहे. मला फक्त तुमचे आभार मानायचे आहेत की माझे या मुंबईतल्या करिअरची सुरुवात तुम्ही करून दिलीत. काय झालं ना, मी गेली 4 वर्ष इथे आहे, पण असं नाही की मी काहीच काम नाही केलं. मिळाली मला कामं, पण जे 4 लोक ओळखायला लागले, जे नाव मिळालं, ते फक्त तुमच्यामुळे मिळालं. आणि एक छोटीशी रिक्वेस्ट होती तुमच्याकडे, तिथे कुठेतरी माझे वडील असतील, त्यांना सांगा की माझं काम सुरू झालंय. त्यांना खूप आवडायचं मी या फील्डमध्ये काम करतो याच्या आधी, पण ते खूप लवकर गेले. त्यांना खूप इच्छा होती, त्यांना खूप कौतुक होतं मी जे काही एकांकिका वगैरे करायचो त्याच्यासुद्धा पुण्यात असताना, आणि मी मुंबईत आल्यानंतर थोडे दिवस असते अजून, तर त्यांना हे सगळं पाहायला मिळालं असतं. एवढी फक्त नाही, बरोबर आहे तुमचं. माझ्याही मनात तोच विचार आला होता की आता हा मॅजिक कॉल मिळालाय तर वडिलांनाच फोन करावा, पण कसं आहे ना, आपल्या भारताची परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. इथं जादू, मॅजिक, चमत्कार सगळे होण्यासाठी सुद्धा माणूस मोठा लागतो, थोर लागतो, VIP लागतो. माझे वडील खूप साधे होते, त्यांनी देशासाठी काही नाही केलं, त्यांनी फक्त त्यांच्या कुटुंबाला सुख दिलं, एवढंच केलं त्यांनी. त्यामुळे नसता लागला माझा फोन, माझा कॉल वाया गेला असता, म्हणून मी तुम्हाला सांगितलं. प्लीज त्यांना निरोप द्या. विक्रम, तुम्ही खरंच यू हॅव गॉट अ व्हेरी व्हेरी ब्राईट फ्युचर, ज्यामध्ये तुमच्या वडिलांचा आशीर्वाद आहेच, पण त्यांचं साधेपण जे तुम्हाला भावलं, तुम्ही ते त्याचा तुम्हाला अभिमान आहे, आणि त्यामुळे तुमचे पाय कायमच जमिनीवर राहतील अशी मला खात्री आहे. स्पृहाबाई, तुम्ही कोणाला लावणार फोन?
खूप स्पेशल आहे व्यक्ती. ओके, उत्सुकता आहे आम्हाला. मी बोलतीये माझा गुरु ज्यांनी मला सगळं शिकवलं, विद्याताई पटवर्धन. विद्याताई ही आमची जनरल पद्धत आहे त्यांना फोन करून बोलण्याची. हाय, कुठे आहात, शाळेत? नाही, म्हणजे जेव्हापासनं मला आठवतंय तेव्हापासनं तुम्ही बालमोहन विद्या मंदिरातच होतात आहात. रिटायर झाल्यानंतर सुद्धा केवळ आमच्या मुलांसाठी, सगळ्यांसाठी तुम्ही शाळेत येत राहिलात. लहानपणी तुम्हाला आठवतंय माझी नेहमीची एक कंप्लेंट होती की तुम्ही खूप पार्शालिटी करता. म्हणजे जनरली तुम्हाला आपण डिनूचं बिल नावाची एकांकिका केली होती शाळेत असताना, जेव्हा मी दुसरीत होते आणि प्रिया बापट ती पाचवीत होती आणि ती माझी आई झाली होती विद्याताई, आणि तुम्ही कास्टिंग केलं होतं ते आम्ही सारख्या सारख्या दिसतो म्हणून. आणि माझी नेहमी कंप्लेंट असायची की तुम्हाला मी अजिबात आवडत नाही, तुम्हाला माझ्यापेक्षा बाकीचे सगळे लोक जास्त आवडतात. पण मला हे नेहमीच तुम्हाला सांगायचं होतं आणि मी कधीच ते असं बोलू शकले नाही, कारण आय ऑलवेज फेल्ट की ते खूप फॉर्मल वाटेल. पण मला तुम्ही बाई कधी वाटलाच नाहीत माझ्या. म्हणजे तुम्हाला माहिती आहे मी अभिनय करण्याची सुरुवात तुमच्यापासून केली. दुसरीत असताना जे तुमचं बोट मी पकडलं ते कायम धरलेलंच राहिलं. तुम्हाला माहिती आहे मी फार कोणाला कधीच बोलू शकत नाही. माझी जी म्हणणी असतात ती मी सांगू शकत नाही. पण माझं जे व्यक्त होण्याचं एक माध्यम आहे जे मी माझ्या पुरतं ठेवते, कविता, विद्यार्थी, ते तुम्ही मला दिलं. कारण मे बी तुम्ही नसतात, तुम्ही मला फोर्स केला नसतात तर मला कधी कळलंच नसतं की आपल्याला हे पण येतं, आपल्याला हेही करता येतं, आपण करू शकतो. आणि खरं सांगायचं तर सगळ्या क्राऊडमधनं स्टँड आउट होण्याचा जो कॉन्फिडन्स असतो, जो आत्मविश्वास असतो, तो एका देधमाल करत असलेल्या स्पृहामध्ये नव्हता. पण देधमाल पासून आज उंच माझा झोकापर्यंत ची जी सगळी वाटचाल आहे ती मला स्वतःला माहितीये की ती फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहे. आजपर्यंत इतके कलाकार तुमच्या हाताखालून गेले. आपल्या शाळेतलीच मला लिस्ट काढायची म्हटली तर वेळ आणि कागद अशा दोन्ही गोष्टी पुरणार नाही. बरेच लोक तुम्हाला विसरले, बरेच लोक तुमच्याशी आपली ओळख आहे की नाही असेही तुमच्याशी वागायला लागले फॉर व्हॉट एव्हर रिझन. कदाचित कामाचं शेड्यूल, कदाचित कामाचा व्याप. पण कधीही तुम्ही कोणाही विषयी तक्रार केली नाहीत. आजतागायत फक्त आणि फक्त मुलांसाठी तुम्ही फक्त काम करत राहिलात. म्हणजे आम्हाला बटाटेवडे देण्यापासून असेल किंवा आमची आमची इम्प्रोव्हायझेशन करायला सांगण्यापर्यंत असेल, आम्हाला वाटेल तिथे घेऊन जाण्यापर्यंत असेल, स्वतःच्या खर्चाने, कसलाही इतर विचार न करता तुम्ही ते करत राहिलात. आजही करताय. वयाच्या 60 सुद्धा आज तुमची मुलांमध्ये मिसळण्याची ऊर्जा, तुमची ताकद, विद्याताई हॅट्स ऑफ टू यू. कारण इतक्या निरपेक्ष भावनेने कोणीच कोणासाठी हल्ली काही करत नाही हो, म्हणजे घरातलीही करत नाही. मला थँक्यू म्हणायचंय तुम्हाला. तुम्ही माझ्या आयुष्यात आल्या नसतात, मला भेटला नसतात तर स्पृहा झाली नसती, कदाचित वेगळी कोणीतरी झाली असती. थँक्यू फॉर बिईंग देअर. खूप गरज होती जेव्हा एक डिसिजन घ्यायची आयुष्यातला की नक्की काय करायचं, तेव्हा पहिला फोन ज्या व्यक्तीला करावा असा वाटला त्या तुम्ही होतात. त्या डिसिजन नंतर थोडासा घरच्यांचा विरोध सुद्धा सहन करून जेव्हा पहिलं यश मिळालं ते सेलिब्रेट करायला जो पहिला फोन केला गेला तो तुम्ही होतात. कायम तुमचे आशीर्वाद माझ्या सोबत राहिलेत. आणि आता कळतंय की पार्शालिटी नव्हती लहानपणी, कदाचित तुम्ही तुमचा वेळ घेत होतात जो मी पण तुम्हाला द्यायला हवा होता तेव्हा. पण जे प्रेम आणि जी आपुलकी, जी माया तुम्ही माझ्यावरती केली आहे ती तशीच राहू दे कायम. आणि तुमचे आशीर्वाद आणि तुम्ही स्वतः माझ्या बरोबर नेहमी मला हव्या. थँक्यू. हाय. गुहा, पटवर्धन बाईंबद्दल
म्हणजे फक्त बालमोहन मध्ये नव्हे तर बाहेर देखील मुंबईत सगळ्यांना खूप माहिती आहे. आपलं सगळं आयुष्य ज्यांनी नाट्य शिक्षणासाठी दिलं किंवा इतक्या गोड गुरु फार कमी लोकांना लाभतात, तुला त्या लाभल्या हे खरंच तुझं भाग्य आहे. पण इथे आल्यानंतर तुझ्या इतक्या ह्या लहान वयात तू जे यश मिळवलेलं आहे ते तुझ्या परीने खूप मोठं आहे. आणि असं मिळाल्यानंतर ज्यावेळेला तुला अशा कार्यक्रमामध्ये बोलवलं जातं सेलिब्रिटी म्हणून आणि एक थँक्स गिव्हिंगचा चान्स दिला जातो, त्यावेळेला तू त्यांचं नाव ज्यावेळेला घेतेस त्यावेळेला त्यांना सुद्धा खूप खूप तुझा अभिमान वाटत असणार आणि शिष्य असावा तर असं असं त्यांना वाटत असणार. आता वेळ झालेली आहे ती तुम्हा दोघांना निरोप द्यायची आणि निरोप देताना आमचे प्रायोजक कॉटन किंग यांच्यातर्फे तुम्हाला एक सदिच्छा भेट देण्याची. तर लोक हो, रमाबाई आणि माधवराव दोघांचं ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन दोन्ही खुपणं मी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि अशाच काही ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन असलेल्या जोड्या आणि त्यांचं खुपणं पाहण्यासाठी पुढच्या भागात पुन्हा भेटूया. पाहत राहा तुमचा लाडका कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत खुपते तिथे गुप्ते.